कोरोना संकटात भामट्यांनी साधली संधी। ऑनलाइन व्यवहारांमध्ये अनेकांची फसवणूक। मुंबई सायबर खात्याकडे 777 गुन्ह्यांची नोंद। कोरोना संकटात गरीब श्रीमंत सगळेच खतबल झाले। कोरोनावर उपचारासाठी औषधं मिळत नाही, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय आणि ही संधी साधत भामट्यांनी गरजवंतांना लाखो रुपयांना फसवले। ऑनलाइन पैसे पाठवा, ऑक्सिजन सिलेंडर पाठवा, रेमडेसिवीर औषधही घरपोच पाठवतो अशी बतावणी करून अनेकांना फसवण्यात आले। मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 30 एप्रिल पर्यंत सायबर फसवणुकीचे 777 गुन्हे दाखल झाले। त्यातील आतापर्यंत केवळ 11% प्रकरणं निकाली निघाली, म्हणजेच फक्त 84 गुन्हे उघडकीस आले। तर त्या वेबसाईटचं नाव एकदा फक्त गुगलवर टाकून बघा आणि त्यापुढे फ्रॉड लिहा, म्हणजे आता समजा XYZ कॉन्सन्ट्रेटर फ्रॉड असं लिहून बघायचं। मग जर त्या वेबसाईटबद्दल त्या प्रोडक्टबद्दल कुठे काही चर्चिले जात असेल तर तुम्हाला कळेल की हा फ्रॉड आहे, ह्याच्याकडनं विकत घ्यायचं नाही आहे आपण। मुंबईतील आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 181 प्रकरणं क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीची आहेत। अश्लील SMS आणि ईमेलच्या 78 घटना घडल्या। याशिवाय मॉर्फिंग ईमेल आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाईलचे 18 गुन्हे, फिशिंगचे 4 गुन्हे, छेडछाडीचे 2 आणि बनवाबनवीचा 1 गुन्हा नोंदवला गेलाय। एप्रिल अखेरपर्यंत इतर प्रकारातील 493 गुन्हे नोंदवण्यात आले, त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना जागरूक राहण्याचं आवाहन करण्यात आले। पैसे देताना सुद्धा 2-3 चेक करा आणि जर तुम्ही फ्रॉडचा शिकार झालात तर दुसऱ्यांनाही एज्युकेट करा, त्यांनाही कळू दे की असं होतंय। गरजवंताला अक्कल नसते असं म्हटलं जातं, त्याचाच फायदा या भामट्यांनी कोरोना काळात घेतल्याचं दिसतंय। मात्र आपण सजग राहिलो तर फसवणूक टाळता येणं शक्य आहे। नागरिकांनी देखील ऑनलाईन व्यवहार करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे, तर पोलिसांनी देखील या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। व्हिडिओ प्रकाश चव्हाणसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे औरंगाबाद शहर उद्यापासून अनलॉक करण्यात येत आहे, त्यामुळे शहरातले सर्व व्यवहार उद्यापासून सुरळीत सुरू होणार आहेत। औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2.25% आहे, तर ऑक्सिजन बेडची टक्केवारी 22% इतकी आहे, त्यामुळे लेवल 1 औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला आहे। मात्र औरंगाबाद ग्रामीण लेवल 3 म्हणजे 3 आहे, त्यामुळे तिथं निर्बंध कायम असणार आहेत। उद्यापासून अहमदनगर जिल्हा पूर्णपणे अनलॉक होणार आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याची घोषणा केली आहे। अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 4.30% इतका आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत। जिल्हा अनलॉक होणार असला तरी शिर्डीतील साई मंदिर मात्र भाविकांसाठी बंदच असेल। छत्रपतींचा विचार म्हणजे